नमस्कार, कृषी दर्शन कार्यक्रमात आपलं स्वागत आहे. दर्शक हो, देशहितासाठी माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी विविध योजना अंमलात आणलेल्या आहेत आणि या योजनांचा उद्देश देशाला विकासाकडे नेणे, लोकांना आत्मनिर्भर बनविणे, लोकांपर्यंत चांगल्या स्वास्थ्य सेवा पोहोचविणे, युवकांना चांगला रोजगार मिळवून देणे, त्यांचा विकास करणे आणि सोबतच देशाची आर्थिक स्थिती बळकट करणे हा आहे. आणि ही आर्थिक स्थिती बळकट होत असते ती कृषी क्षेत्रातून. त्यामुळेच सरकारने काही नवीन योजना कृषी क्षेत्रासाठी अंमलात आणलेल्या आहेत. तर आज आपण सेवेची 6 वर्ष या विशेष सप्ताहानिमित्त सरकारने आखण्यात आलेल्या काही महत्वाच्या योजनांविषयी जाणून घेऊयात. त्या आहेत प्रधानमंत्री पीक विमा योजना आणि प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना. तर सुरुवातीला आपण प्रधानमंत्री पीक विमा योजना याविषयी जाणून घेऊयात आणि या संदर्भात आपल्याला मार्गदर्शन करतील रवींद्र भोसले, विभागीय कृषी सहसंचालक नागपूर विभाग नागपूर. सर नमस्कार. नमस्कार, आजच्या कार्यक्रमात आपलं स्वागत आहे. सर, कृषी क्षेत्रासाठी शासनाद्वारे काही योजना राबविल्या जात आहे, नवनवीन स्कीम सुद्धा येत आहेत. तर सुरुवातीला असं सांगा सर की पीक विमा म्हणजे नेमकं काय? शेतकऱ्यांना पीक उत्पादन घेत असताना विविध नैसर्गिक संकटांना सामोरं जावं लागतं. नैसर्गिक आपत्ती यामध्ये वीज कोसळणे, पूर, वादळ, गारपीट, त्याचप्रमाणे पावसातील खंड, दुष्काळ, कीड रोग, या सर्व आपत्तींपासून शेतकऱ्यांच्या पिकांना संरक्षण देणे म्हणजेच पीक विमा होय. थोडक्यात ज्या काही विविध जोखीमा आहेत पीक उत्पादन घेत असताना, या जोखीमांपासून संरक्षण हे आपण पीक विमा योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना उपलब्ध करून देत असतो. सर, या पीक विम्यासाठी शासनाची काही नवीन योजना वगैरे आहे का आणि ती कधीपासून सुरू झाली? हो, या नवीन योजनाचं नाव आहे प्रधानमंत्री पीक विमा योजना. प्रधानमंत्री पीक विमा योजना ही साधारणपणे सन 2016 पासून सुरू झाली आहे, परंतु त्या योजनेमध्ये बरेचसे फेरबदल करून आणि शेतकऱ्यांना जास्त हितकारक होईल या दृष्टीने प्रधानमंत्री पीक विमा योजना ही या खरीप हंगाम 2020 पासून, म्हणजे खरीप हंगाम 2020 व पुढचा येणारा रबी हंगाम 2020-21 या दोन्ही हंगामापासून सलग 3 वर्षासाठी ही योजना प्रधानमंत्री पीक विमा योजना या नावाने राबविली जाणार आहे. बरं सर, या योजनेची मुख्य वैशिष्ट्ये कोणती आहेत? प्रधानमंत्री पीक विमा योजनेमध्ये यापूर्वी जो शेतकऱ्यांना लाभ द्यायला दिला जायचा, यामध्ये बँकेकडनं पीक कर्ज घेणारे शेतकरी होते, त्यांच्यासाठी ही योजना बंधनकारक, म्हणजे कर्ज शेतकऱ्यांसाठी ही बंधनकारक होती, परंतु अनिवार्य होती. परंतु नवीन सुधारित योजनेमध्ये कर्जदार व बिगर कर्जदार या दोन्ही प्रकारच्या शेतकऱ्यांसाठी ही जी प्रधानमंत्री पीक विमा योजना आहे ही ऐच्छिक केलेली आहे, म्हणजे शेतकऱ्यांच्या इच्छेनुसार शेतकरी या योजनेमध्ये भाग घेऊ शकतात. त्याचप्रमाणे अधिसूचित पिकं व अधिसूचित क्षेत्र, म्हणजे आपल्याकडे महसूल मंडळं जी आहेत, हे महसूल मंडळ अधिसूचित केले असतात आणि या महसूल मंडळांमध्ये अधिसूचित पिकांसाठी ही योजना लागू राहते. ही योजना जी आहे ती सर्व प्रकारच्या शेतकऱ्यांसाठी, म्हणजे त्यामध्ये कुळाने किंवा भाडेपट्ट्याने ज्यांनी शेती केली आहे अशा शेतकऱ्यांसाठी देखील ही योजना लागू राहील किंवा असे शेतकरी यामध्ये पात्र असतात. यामध्ये जे काही विमा नुकसान भरपाई किंवा विम्याची रक्कम ठरली असते त्याच्या 2% हा रक्कम जी आहे ती विमा हप्ता म्हणून शेतकऱ्यांकडनं जे आहे ते वसूल केली जाते. साधारणतः रबी हंगामाच्या बाबतीमध्ये ही 1.5% म्हणजे 1.5% हा विमा हप्ता वसूल केला जातो आणि विमा हप्त्यापैकी उर्वरित 98% रक्कम जी आहे ही 98% रक्कम जी आहे ती केंद्र शासन आणि राज्य शासन हे 50-50% या प्रमाणामध्ये विभागून विमा कंपनीकडे विमा हप्ता भरते. सर, या योजनेअंतर्गत काही उद्दिष्टे सुद्धा ठरविण्यात आलेली असेल तर ती नेमकी उद्दिष्टे कोणती आहेत? बरोबर, यामध्ये मी यापूर्वी सांगितल्याप्रमाणे या योजनेची वैशिष्ट्य म्हणजे नैसर्गिक जी संकट शेतकऱ्यांवर येतात पीक उत्पादन घेत असताना, या नैसर्गिक संकटांचा सामना करण्यासाठी शेतकऱ्यांना संरक्षण मिळावे हा या प्रमुख उद्दिष्टापैकी हे उद्दिष्ट आहे. यामध्ये
तीन वर्षासाठी जी योजना लागू केली गेली आहे प्रधानमंत्री पीक विमा योजना, यामध्ये एकतर शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्ती कीड रोग यासारख्या प्रतिकूल परिस्थितीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले तर शेतकऱ्यांना याच्यामध्ये संरक्षण मिळतं. त्याचप्रमाणे नुकसानीच्या अत्यंत कठीण परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांचं जे उत्पादन आहे किंवा आर्थिक स्थैर्य हे अबाधित राहण्यासाठी मदत होते. शेतकऱ्यांना नाविन्यपूर्ण उत्पादनाच्या ज्या काही विविध बाबी आहेत किंवा उत्पादन पद्धती आहेत ते नाविन्यपूर्ण बाबी अवलंब करण्यासाठी या योजनेमुळे एकतर प्रोत्साहन मिळते. यामध्ये पत पुरवठ्यामध्ये कृषी क्षेत्रामध्ये सातत्य राखलं जातं जेणेकरून शेतकऱ्यांना एक आत्मविश्वास पीक उत्पादन करण्यासाठी निर्माण होईल. अशा प्रकारच्या या वैशिष्ट्यामुळे जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी पीक विमा योजनेमध्ये भाग घेऊन आपल्या पिकांचं जोखमींपासून संरक्षण करावं असं आमच्या कृषी विभागामार्फत आणि एकूणच प्रशासनामार्फत आम्ही आवाहन करत असतो. सर, आपण शेतकऱ्यांच्या जोखमीच्या बाबींचा उल्लेख केला आहे तर या विम्यामध्ये शेतकऱ्यांना जी नुकसान भरपाई करावी लागते तर त्या जोखमीच्या बाबी कोणत्या आहेत? यामध्ये एखाद्या शेतकऱ्याने पीक विमा योजनेमध्ये भाग घेतल्यानंतर त्याला पाच प्रकारच्या जोखमींपासून या प्रधानमंत्री पीक विमा योजनेमध्ये संरक्षण लागू आहे. यामध्ये एकतर हवामान घटकांच्या प्रतिकूल परिस्थितीमुळे जर शेतकरी पिकांची पेरणी किंवा लावणी करू शकला नाही तर त्याला यामध्ये नुकसान भरपाई मिळू शकते. त्याचप्रमाणे हवामानातील प्रतिकूल परिस्थितीमुळे पिकांचे समजा नुकसान झाले तर त्यामुळे त्यांना शेतकऱ्यांना यामध्ये पीक विमा योजनेचा लाभ मिळू शकतो. त्याचप्रमाणे पेरणीपासून ते काढणीच्या कालावधीमध्ये ज्या काही विविध नैसर्गिक संकटं मी यापूर्वी सांगितले त्यामुळे उत्पादनात येणाऱ्या घट यामध्ये देखील शेतकऱ्यांना या घटीपासून संरक्षण हे पीक विमा योजनेमध्ये मिळू शकतं. त्याचप्रमाणे स्थानिक नैसर्गिक आपत्तीमुळे जर शेतकऱ्यांच्या पिकाचं नुकसान झालं तर त्याबाबतीत देखील शेतकऱ्यांना या विमा संरक्षण मिळू शकतं. आणि सर्वात शेवटी म्हणजे काढणीपश्चात जर काही नैसर्गिक आपत्ती आली तर त्या ठिकाणी देखील शेतकऱ्यांना काढणीपश्चात नंतर देखील पिकांच्या नुकसानासाठी यामध्ये भरपाई मिळू शकते. बरं सर, आपण या बाबी ज्या सांगितल्या आहेत तर या प्रत्येक बाबींमध्ये शेतकऱ्यांना नुकसान भरपाई ठरविण्याची नेमकी पद्धत काय आहे? सुरुवातीला मी सांगितलं की ज्या पाच बाबी आहेत जोखमीच्या त्यामध्ये प्रतिकूल परिस्थितीमध्ये जर शेतकरी पेरणीच करू शकला नाही यामध्ये मग अधिसूचित महसूल मंडळामध्ये जर समजा पेरणीचं क्षेत्र जे आहे ते आपला जो नियमित पेरणीचा कालावधी आहे तो संपला आणि त्या नियमित पेरणीच्या कालावधी संपेपर्यंत शेतकऱ्यांनी त्या अधिसूचित क्षेत्रामध्ये 25% क्षेत्रापर्यंतच पेरणी ते शेतकरी करू शकले तर त्या बाबतीमध्ये त्याला प्रिव्हेंटेड सोईंग असं नाव दिलेलं आहे. प्रिव्हेंटेड सोईंगच्या याच्या खाली शेतकऱ्यांना विमा संरक्षण मिळू शकतं. त्यामध्ये 25% विमा नुकसान भरपाई म्हणजे विमा संरक्षित रकमेच्या 25% नुकसान भरपाई या शेतकऱ्यांना ज्यांनी विमा उतरवलाय त्यांना मिळते. परंतु तिथून पुढच्या कालावधीसाठी जर काही पीक पेरलं गेलं तर त्याला विमा संरक्षण लागू राहत नाही. त्याचप्रमाणे प्रतिकूल परिस्थितीमुळे पिकांचे होणारे नुकसान यामध्ये आपण त्याला मिड सीझन ॲडव्हर्सिटी म्हणतो. जे यावर्षी जर उदाहरण द्यायचं झालं तर यावर्षी सततच्या पावसामुळे किंवा पुरामुळे बऱ्याचशा पिकांचं नुकसान झालंय त्यामध्ये त्या महसूल मंडळामध्ये जर येणारं पिकाचं उत्पादन आहे 50%पेक्षा जर जास्त नुकसान शेतकऱ्यांचं होणार असेल तर त्या ठिकाणी देखील 25% आगाऊ नुकसान भरपाई ही नंतरच्या विमा संरक्षित रकमेमधनं जी वसूल होणार असते किंवा समायोजित होणार असते अशा प्रकारचं नुकसान भरपाई ही शेतकऱ्यांना मिळते. त्याचप्रमाणे पेरणीपासून ते काढणीच्या कालावधीमध्ये मी यापूर्वी जे सांगितलं त्या पेरणीपासूनच्या काढणीच्या कालावधीमध्ये जी येणारी उत्पादनातली घट आहे ती पीक कापणी प्रयोगाच्या आधारे निश्चित करण्यात येऊन ठराविक सूत्राच्या आधारे या बाबतीमध्ये शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिली जाते. हे ठराविक सूत्र म्हणजे उंबाट उत्पन्न नावाचा एक प्रकारचा उत्पन्नाचा प्रकार या पीक विमा योजनेमध्ये अंतर्भूत केलेला आहे. म्हणजे यामध्ये गेल्या 7 वर्षातील चांगल्या 5 वर्षाचं उत्पन्न जे म्हणजे ज्या 5 वर्षामध्ये चांगलं उत्पन्न शेतकऱ्याला त्याचं एक सरासरी काढून आणि त्याला जोखीम स्तरापणे गुणाकार करून उंबाट उत्पन्न काढलं जातं. या केसमध्ये आपल्या या प्रधानमंत्री पीक विमा योजना जी 3 वर्षात लागू केली त्यामध्ये सर्व पिकांसाठी आणि सर्व हंगामासाठी 70% जोखीम स्तर हा शासनाने निर्धारित केला आहे पीक विमा कंपन्यांबरोबर करार करून. आणि या 70% म्हणजेच गेल्या 7 वर्षातील 5 सर्वोत्तम वर्षाची सरासरी उत्पादन त्याला 70% प्रमाणे जे येणारं उत्पादन आहे त्याला आपण उंबाट उत्पन्न म्हणतो.
आणि या उंबरठाच्या उत्पन्नाच्या आधारावरच आपण विमा नुकसान भरपाई ही शेतकऱ्याने ठरवत असतो. आता या वर्षीची जर समजा विमा नुकसान भरपाई द्यायची ठरली तर या वर्षीचं पीक कापणी प्रयोगावरून आलेलं उत्पन्न उंबरठा उत्पन्न वजा या वर्षीचं प्रत्यक्ष उत्पन्न भागिले उंबरठा उत्पन्न गुणिले विमा संरक्षित रक्कम या प्रकारच्या सूत्रानुसार ही विमा नुकसान भरपाई ही काढली जाते. चौथा प्रकार जो मी सांगितला की स्थानिक नैसर्गिक आपत्तीमुळे होणारं नुकसान आणि पाचवा प्रकार जो सांगितला तो काढणी पश्चात पिकांचे होणारे नुकसान या दोन्ही प्रकारामध्ये नुकसानीच्या प्रकारामध्ये शेतकऱ्यांना वैयक्तिक विमा कंपनीकडे किंवा कृषी विभागाकडे किंवा प्रशासनाकडे अर्ज केल्यास वैयक्तिक शेतकऱ्यांचे पंचनामे करून त्या त्या प्रकारामध्ये विमा कंपनीच्या मदतीने आणि शासनाच्या निश्चित केलेल्या सूत्रानुसार शेतकऱ्यांना विमा नुकसान भरपाई दिली जाते. सर म्हणजे खूप असं मर्यादित क्षेत्र यामध्ये ठरविण्यात आलेलं नाही आहे. सर पुन्हा असा प्रश्न आहे की आतापर्यंत या पीक विम्याचा किती शेतकऱ्यांना फायदा झाला आहे. यामध्ये 2016 पासून प्रधानमंत्री पीक विमा योजना संपूर्ण देशभर लागू झालेली आहे यापूर्वी सांगितल्याप्रमाणे आणि त्याला काही ठराविक कंपन्यांसोबत करार करून प्रत्येक जिल्ह्यांनी या कंपन्या निश्चित केल्या आहेत. यामध्ये नागपूर विभागापुरतं जर बोलायचं झालं तर साधारणपणे खरीप हंगाम 2018-19 266,000 शेतकऱ्यांनी या विमा योजनेमध्ये लाभ घेतला होता आणि त्यामध्ये साधारणतः 26,82,00,000 नुकसान भरपाई ही जवळपास 21,000 शेतकऱ्यांना मिळालेली आहे. 2019-20 खरीप हंगामामध्ये 446,000 शेतकऱ्यांनी या विमा योजनेमध्ये लाभ घेतला होता. त्यामध्ये 353,000 शेतकऱ्यांना 122,78,00,000 नुकसान भरपाई आपण या विमा योजनेमार्फत उपलब्ध करून देऊ शकलेलो आहे. आणि गेल्या वर्षी म्हणजेच 2019-20 प्रिव्हेंटेड सोईंग जो मी प्रकार सांगितला त्या प्रकारामध्ये भंडारा नंतर चंद्रपूर गडचिरोली आणि नागपूरचा काही भाग या भागातील काही शेतकऱ्यांचं पीक पेरणी होऊ न शकल्यामुळे 178,000 शेतकऱ्यांना साधारणतः 81,00,000 एवढं नुकसान भरपाई आपण उपलब्ध करून देऊ शकलेलो आहे. अशा प्रकारे यापूर्वी देखील ज्या ज्या शेतकऱ्यांनी आपल्या पिकाचा विमा उतरवला आहे या शेतकऱ्यांना विविध बाबीखाली जोखमीच्या बाबीखाली शेतकऱ्यांना प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा लाभ हा मिळालेला आहे. म्हणजे एकूणच ही जी पीक विमा योजना आहे याचा फायदा आपल्या शेतकऱ्यांना होतोय. तर वेळात वेळ काढून आपण इथे आलात आणि इतकी छान माहिती आपल्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवली त्यासाठी नागपूर दूरदर्शनच्या वतीनं मी आपली आभारी आहे. दर्शक हो प्रधानमंत्री पीक विमा योजना याविषयी आपण जाणून घेतलं. आता वेळ झाली आहे एका छोट्याशा विश्रांतीची. आम्ही लगेच परत येतोय. आपण कुठे जाऊ नका. पाहत रहा कृषी दर्शन हा कार्यक्रम. विश्रांतीनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. वळूयात आता पुढल्या योजनेकडे आणि ही योजना आहे प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना आणि या संदर्भात आपल्याला मार्गदर्शन करतील प्रभाकर हरडे सहाय्यक आयुक्त कौशल्य विकास रोजगार आणि उद्योजकता नागपूर. सर नमस्कार. नमस्कार. आजच्या कार्यक्रमात आपलं स्वागत आहे. सर युवकांना त्यांच्या कलागुणांना ओळखून त्यांचा विकास करणे आणि त्यांना एक योग्य दिशा देण्यासाठी भारत सरकारद्वारे ही योजना राबविली गेलेली आहे. तर सुरुवातीला असं सांगा सर की या योजनेचा मुख्य उद्देश काय आहे. मॅडम या योजनेचा मुख्य उद्देश समाजामधील जी काही 15-45 वयोगटामधले उमेदवार आहेत त्या उमेदवारांना एक शॉर्ट टर्म स्किलचे कोर्सेस शासनाने डिझाईन केलेले आहेत. डिफरंट सेक्टर आहेत त्याच्यामध्ये डिफरंट कोर्सेस आहेत. जवळपास 3,000 जवळपास कोर्सेसची यादी आपल्याकडे आहे आणि ती कोर्सेस एक अवर बेसिसवरती तयार करण्यात आलेली आहेत. तर असं सर्टिफिकेट कोर्सेस त्यांना प्रशिक्षण द्यायचं कौशल्य प्रशिक्षण आणि त्यांना आत्मनिर्भर करायचं त्यांच्या जीवनमानात बदल घडवून आणायचा त्यांना नोकरीची संधी उपलब्ध करून द्यायची किंवा त्यांना स्वयंरोजगारासाठी मोटिवेट करायचं हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे कौशल्य विकास योजनेचा. त्याच्याकरिता एक 4 प्रोग्राम सध्या आपल्याकडे चालू आहेत. 2 प्रोग्राम राज्य शासनाचे आहेत आणि 2 प्रोग्राम केंद्र शासनाचे आहेत. तर एक प्राईम मिनिस्टर कौशल्य विकास योजना ही केंद्र शासनाची आहे. त्या व्यतिरिक्त नॅशनल अर्बन लाईव्हलीहूड मिशन NULM हे अर्बन भागातील उमेदवारांसाठी योजना आहे. ही देखील सेंट्रल गव्हर्नमेंट स्पॉन्सर्ड स्कीम आहे. स्टेट गव्हर्नमेंटच्या 2 योजना आहेत. त्याच्यामध्ये एक प्रमोद महाजन कौशल्य विकास व उद्योजकता अभियान अशी एक योजना आहे
आणि किमान कौशल्य विकास कार्यक्रम ही डीपीडीसीच्या फंडिंगमधून चालवावयाची योजना आहे आणि ती प्रमोद महाजन कौशल्य विकास योजनेला समांतर स्वरूपाची आहे. म्हणजे दोन योजना ह्या केंद्र शासनाच्या आणि दोन योजना ह्या राज्य शासनाच्या आहेत आणि सर्वसाधारणतः चारही योजनांचं एक उद्दिष्ट जर आपण बघितलं किंवा त्याची मॉडस ऑपरेंडी कार्यप्रणाली जी बघितली ती एक सारखी आहे. सर्व योजना ऑनलाईन आहेत आणि ऑनलाईन योजना आहेत. त्यांचे सेंटर ऍप्लिकेशनची प्रोसेस देखील ऑनलाईन आहे. उमेदवारांचं ट्रेनिंग जे आपण देतो ते त्यांचं थांब अटेंडन्स आपण घेतोय आणि ती देखील प्रोसेस सगळी ऑनलाईन आपण केलेली आहे. तर उमेदवारांना चांगलं क्वालिटी स्किल एज्युकेशन देऊन त्यांना कुठेतरी एखाद्या प्रायव्हेट कंपनीमध्ये कुठल्या तरी सेक्टरमध्ये त्यांना एंगेज करायचं. कारण आपल्याला माहिती असेल की आपल्याकडे टॉप लेवलची लोक उपलब्ध होतात पण रूट लेवलला काम करणारी एक मेडिकल सेक्टर आपण निवडलं तर मेडिकल सेक्टरला जो पॅरामेडिकल स्टाफ लागतोय एका हॉस्पिटलमध्ये बेड साईड असिस्टंट लागतं, मिडवायफरी असिस्टंट लागतं, ओटी असिस्टंट लागतं, एक्सरे टेक्निशियन लागतं, असा जो स्टाफ लागतो, लॅबोरेटरीला मुलं लागतात काम करायला, हा स्किल्ड मॅनपॉवर तयार करणं. म्हणजे मी एका सेक्टरचं उदाहरण दिलं, असे डिफरंट आहेत, ब्युटीमध्ये आहेत, एसी मेंटेनन्स रिपेरिंग आहे, ऑटोमोबाईल सेक्टर आहे, कन्स्ट्रक्शन सेक्टर आहे, असे डिफरंट सेक्टर आहेत. आपण सर्वच सेक्टर कव्हर केले, सर्व सेक्टरमधले कोर्सेस डिझाईन केलेत. ते सेक्टर स्किल कौन्सिलनी, नॅशनल स्किल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशननी काही कोर्सेस डिझाईन केलेत आणि काही आपल्या स्टेट गव्हर्नमेंटमध्ये आपण एनसीबीटीच्या मार्फत देखील आपले कोर्सेस डिझाईन केलेले आहेत. तर हे सगळे कोर्सेस मिळून आज जवळपास आपल्याकडे 2500 जवळपास कोर्सेस आपल्याकडे उपलब्ध आहेत आणि त्याच्याकरता आपण डिफरंट सेंटर्स आपल्याकडे इम्पॅनल केलेत. स्किल इंडिया पोर्टलवर आपण स्टार रँकिंग सेंटर तयार केलेत आणि त्यांच्या मार्फत आपण या विद्यार्थ्यांना स्किलचं ट्रेनिंग देतो आहे आणि जे गरजू विद्यार्थी आहेत ज्यांना कुठे कुठल्याच प्रकारचं व्होकेशनल एज्युकेशन त्यांनी ते घेऊ शकले नाहीत. कारण आपले जे ट्रेनिंग आहेत त्या अकॅडमिकपेक्षा प्रॅक्टिकल ओरिएंटेड जास्त आहेत. आपण प्रॅक्टिकलवर भर देतोय कारण आपल्या मुलाला जास्त अकॅडमिक स्वरूपाचं काही देण्याची गरज नाही. कारण आपल्याला जो मॅनपॉवर तयार करायचा आहे तो रूट लेवलला तयार करणारा कामगार वर्ग तयार करायचा आहे, स्किल्ड मॅनपॉवर. आणि त्याच्याकरता हे सगळे प्रोग्राम चालू आहेत आपल्याकडे. नागपूर जिल्ह्यामध्ये पण चालू आहेत अशा प्रकारचे ट्रेनिंग सेंटर. सध्या करोनामुळे आता आपण ते त्यांचं ट्रेनिंग बंद ठेवलेलं आहे पण पुढे मागे करोनाची परिस्थिती नॉर्मल झाल्यानंतर पुन्हा ह्या ट्रेनिंग्स आपल्या चालू होतील. आणि आतापर्यंत आपण चांगलं उमेदवारांना प्लेसमेंट पण दिलेलं आहे त्याच्यामध्ये. म्हणजे अनेक आपण ती जबाबदारी सेंटर केंद्र प्रमुखांवरच सोपवलेली आहे की ज्याला आपण ते सेंटर देतोय त्यांच्याकडे 75% पेक्षा जास्त उमेदवारांना प्लेसमेंट करून देण्याची जबाबदारी आपण त्यांना सेंटर इन्चार्जवरच सोपवलेली आहे की बा आपल्याला हे प्लेसमेंट करून द्यायचं आहे. आपण त्यांना ट्रेनिंगचं जे कॉस्ट पे करतोय ते देखील एक स्टेज वाईज पे करतोय. त्यांना 30% इनिशियल स्टेजला देतो, कमिशमेंट ऑफ बॅच त्याचं झालं की 30% आफ्टर त्याचं असेसमेंट त्यांनी पूर्ण केलं त्या विद्यार्थ्याचं तर मग त्याला 30% आणि मग त्याला 20% त्यांनी त्याला रोजगार उपलब्ध करून दिला आणि तो रोजगार त्यांनी 6 महिनेपर्यंत टिकवला त्या विद्यार्थ्याचा तर नंतर 20% अशा पद्धतीनं त्याला स्टेज वाईज पेमेंट करून देतोय. सर आपण इथे थोडं थांबूयात कारण आता वेळ झाली आहे एका छोट्याशा विश्रांतीची. तर दर्शक हो आपण कुठे जाऊ नका, पाहत राहा कृषी दर्शन हा कार्यक्रम. विश्रांतीनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. सर आपण पुढे वळूयात. यानंतर असं सांगा की या योजनेचा लाभ कोण कोण घेऊ शकतं, म्हणजे अशी काही वयाची मर्यादा वगैरे आपण ठेवलेली आहे का यामध्ये? होय मॅडम, या योजनेसाठी 15 ते 45 वर्ष वयोगट निश्चित केलेला आहे शासनाने आणि त्याच्याकरता इतर क्रायटेरिया एज्युकेशनल क्वालिफिकेशन हा फार अगदी लोअर स्टँडर्ड ठेवलेला आहे, 5वा वर्ग, 6वा वर्ग, 8वा वर्ग. कारण मी मगाशी जसं एक्सप्लेन केलेलं आहे की बा आपली जी स्किलच्या ज्या ट्रेनिंग्स आहेत ह्या जॉब ओरिएंटेड आहेत, सेल्फ एम्प्लॉयमेंट ओरिएंटेड आहेत. समाजातली अशी मुलं आहेत की ज्यांनी शाळेच्या विषयी कॉलेजचं लाईफ आता सोडलेलं आहे, शाळेच्या विषयी अनास्था तयार झाली, कुठल्याही प्रकारचं कॉलेजचं एज्युकेशन स्टॉप झालेलं आहे,
पण कुठल्याही प्रकारचं असं स्किलचं ट्रेनिंग घेतलेलं नाही असा लाभार्थी गट आपला अशा पद्धतीचा असल्यामुळे आपण त्यांचं एंट्री क्वालिफिकेशन हे फार कमी ठेवलेलं आहे म्हणजे पाचवा सहावा आठवा वर्ग दहावा वर्ग जास्तीत जास्त बारावा वर्ग असे ठेवलेले आहेत एवढं आणि त्यांना आपण त्याच्यामध्ये प्राधान्यानं त्या ट्रेनिंगच्या कार्यक्रमामध्ये सहभागी करून घेतोय आणि इन्कमची देखील तशी काही मर्यादा नाही किंवा कास्टचं पण असं नाही फक्त त्यांनी कुठल्याही एका योजनेमध्ये मोफत कौशल्य प्रशिक्षण एका कोर्सचं जर घेतलं असेल तर त्याला रिपीटली दुसऱ्या प्रोग्राममध्ये मात्र तसं प्रशिक्षण मोफत घेता येणार नाही म्हणजे हे जे ट्रेनिंग कॉस्ट आहे आपण गव्हर्नमेंटच्या मार्फत ट्रेनिंग प्रोव्हायडरला पे करतोय त्या मुलाचं जवळपास इन अन एव्हरेज 15 ते 20 हजार रुपये एका विद्यार्थ्यामागं आपण ट्रेनिंग कॉस्ट त्या ट्रेनिंग प्रोव्हायडरला पे करतोय तर त्याला ड्युअल बेनिफिट दुसऱ्या योजनेमध्ये पुन्हा घेता येत नाही कारण हे सगळं आधार लिंकेड केलेलं आहे म्हणजे एकदा त्यांनी ट्रेनिंग एका स्कीम मध्ये घेतलं वेदर ते प्रमोद महाजन मध्ये असेल वेदर ते एलएम मध्ये असेल किंवा प्राईम मिनिस्टर मध्ये असेल तर त्याला रिपीटली दुसऱ्या योजनेमध्ये पुन्हा स्किलचं मोफत प्रशिक्षण घेता येणार नाही हे ट्रेनिंग पूर्णतः शासनाने मोफत ठेवलेलं आहे आणि याचं ट्रेनिंग कॉस्ट शासन पे करते आहे ट्रेनिंग प्रोव्हायडर म्हणजे अगदी सहजरित्या विद्यार्थी याचा लाभ घेऊ शकतो सहजरित्या विद्यार्थी सर ज्या विद्यार्थ्यांना यासाठी नामांकन करायचं आहे तर नामांकनाची प्रक्रिया नेमकी कशी आहे विद्यार्थ्यांना एनरोल जर व्हायचं असेल किंवा ट्रेनिंग घ्यायचं असेल ही सर्व सेंटर आपल्या महाराष्ट्र स्टेट स्किल डेव्हलपमेंट सोसायटी ही एक नोडल एजन्सी म्हणून महाराष्ट्र शासनाने इथे स्थापन केलेली आहे आणि हे सर्व प्रोग्रामचं मॉनिटरिंग आणि कंट्रोल हे महाराष्ट्र स्टेट स्किल डेव्हलपमेंट सोसायटीच्या मार्फत केलं जातं आणि त्या सोसायटीचं जे आपलं जे पोर्टल आपण तयार केलेलं आहे त्या पोर्टलवर डिस्ट्रिक्ट वाईज किती सेंटर्स आहेत आणि त्यांच्याकडे कुठले शॉर्ट टर्म कौशल्य विकासाचे कोर्सेस आहेत हे त्या उमेदवाराला सहज सर्च करता येतात त्या ठिकाणी त्या ट्रेनिंग प्रोव्हायडरचं पूर्ण डिटेल ऍड्रेस असेल त्यांचा मोबाईल नंबर असेल सेंटर इन्चार्जचा एखाद्या विद्यार्थिनीला ब्युटी पार्लरचं ट्रेनिंग घ्यायचं असेल आयटीआयमध्ये जसं ते एक वर्षाचं जर असेल ब्युटी पार्लरचं आपण ते 3.5-4 महिन्यामध्येच त्या मुलीला ट्रेनिंग देतोय आणि सर्च जर केलं पोर्टलवरून तर तिच्या भागामध्ये असणारे जे ब्युटी पार्लरचे ट्रेनिंग सेंटर आहेत ते आपल्यासोबत ऍफिलिएटेड आहेत त्याची यादी त्यांना बघता येईल त्या उमेदवारांना आणि तिथून त्यांना ते ट्रेनिंगसाठी त्यांच्याकडे अप्रोच होता येईल बरं सर थोडक्यात असं सांगा की शहरी भाग आणि ग्रामीण भाग असं काही विभागण्यात आलेलं आहे का नाही सद्यस्थितीमध्ये असं काही विभागणी करण्यात आलेली नाही आहे शहरी भागासाठी पण कौशल्य प्रशिक्षण उपलब्ध आहे ग्रामीण भागासाठी पण एक उपलब्ध आहे एक महाराष्ट्र स्टेट रुरल लाईव्हलीहूड मिशन नावाचं प्रोग्राम जिल्हा परिषद मार्फत रन केला जातो ज्याला आपण उमेद नावाचं जे जो त्यांचा प्रोग्राम आहे त्यांच्यामार्फत ग्रामीण भागातल्या उमेदवारांना देखील कौशल्याचं प्रशिक्षण दिलं जातं अर्बन भागातली मुलांना पण दिलं जातं आणि असं रुरल किंवा अर्बन असं कुठेही सेपरेशन असं काही केलेलं नाही आहे आपले काही सेंटर ग्रामीण भागात पण आहेत ते पण ट्रेनिंग देत आहेत तालुका स्तरावर पण आहेत आणि त्या ठिकाणी उमेदवारांना आपण क्वालिटी एज्युकेशन स्किल देण्याचा प्रयत्न करतो आहे किंवा हे ट्रेनिंग यांनी पूर्ण केल्याच्या नंतर ही मुलं कुठेतरी स्वतःच्या पायावर उभी रावी स्वतःचा काही व्यवसाय चालू करावा कुठेतरी एखाद्या ठिकाणी लागावं एक कन्स्ट्रक्शनचं उदाहरण आपण घेतलं कन्स्ट्रक्शनमध्ये एक जी विटांची जोडाई त्याला मॅसन आपण म्हणतो तो लागेल ग्रॅनाइट फिट करणारा लागेल एखाद्या वेळी लोहा बांधणारा बारबेंडर लागेल तर ही जी मुलं असतात त्या ठिकाणी काम करणारी ही मुलं आपण ट्रेन करून त्या ठिकाणी त्यांना 400-500 रुपये पर डे जरी त्या मुलाला मिळाला तरी तो आत्मनिर्भर बनेल त्याला काही ना काही अर्निंग त्याचं चालू होईल हा त्या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे तसं मी हेल्थमध्ये जे मगासे एक्सप्लेन केलं त्यांना खूप मॅनपॉवर लागतं हॉटेल इंडस्ट्रीला मोठ्या प्रमाणात मॅनपॉवर लागतं म्हणजे सर एकूणच असं म्हणता येईल की कुठल्याही वयोगटातला किंवा कुठल्याही प्रकारचा विद्यार्थी या योजनेचा लाभ घेऊ शकतो आणि नामांकनाची प्रक्रिया सुद्धा अगदी सोपी आणि सहज अशी आहे सर वेळात वेळ काढून आपण इथे आलात आणि इतकी छान माहिती आपल्या युवकांपर्यंत पोहोचवली त्यासाठी नागपूर दूरदर्शनतर्फे मी आपली आभारी आहे धन्यवाद
Thank you.